बीते 4 महीनों से राज्य के पूर्व गृह मंत्री और काटोल के आमदार अनिल देशमुख लापता है, जिससे अनिल देशमुख जहां से चुनकर आते हैं वहां पर समस्याओं का अंबार लगा है। लिहाजा अनिल देशमुख को प्रशासन की ओर से खोजा जाए और अगर खोज नहीं सकती तो उन्हें फरार घोषित किया जाए, ऐसी मांग महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से की गई है। काटोल और नरखेड़ इलाके में कई समस्याओं ने घर करके रखा है और स्थिति में अनिल देशमुख बीते 4 महीनों से लापता है, जिस मुद्दे को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रसर है और अनिल देशमुख को एक तो खोजा जाए या फिर फरार घोषित किया जाए, ऐसी मांग की जा रही है। और अगर अनिल देशमुख को फरार घोषित कर दिया जाता है तो आने वाले समय में निर्वाचन आयोग से मनसे आगे की कार्रवाई करने की मांग करेगी। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री विजय मगर साहेब यांना एक निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनाचा अतिशय महत्त्वाचा विषय असा होता की गेल्या 4 महिन्यापासून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि काटोल नरखेड विभागाचे या मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख हे गेल्या 4 महिन्यापासून बेपत्ता आहे। त्यांचा कुठेही सांगपत्ता नाही आहे। काटोल नरखेडमध्ये आता काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली, तिथलं पीक पाण्याखाली वाहून गेलं। अशा वेळेस ज्या सर्वसामान्य जनतेने अनिल देशमुख यांना मतदान करून त्यांना आमदार म्हणून पाठवलं होतं, कालांतराने ते मंत्रीसुद्धा बनले होते, आणि अशा अनिल देशमुख हे गेल्या 4 महिन्यापासून बेपत्ता आहे। सर्वसामान्य जनतेने आपल्या प्रश्नाच्या निवारणासाठी कुठे जायचं, असे अनेक विषय आहेत की आमदार साहेबांच्या अखेरीतले विषय आहे। सर्वसामान्य जनता ही मायबाप सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदारांकडे जात असते, मात्र अनिल देशमुख हे गेल्या 4 महिन्यापासून बेपत्ता असल्यामुळे आज काटोल आणि नरखेडवासियांची अतिशय वेगळी मनस्थिती झालेली आहे। त्या भागात अनेक समस्यांचं म्हणजे घर केलेलं आहे। असं असताना या अनिल देशमुखांना एक तर शोधा नाहीतर फरार म्हणून घोषित करा, या मागणीकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज SP साहेबांना निवेदन दिलं। गेल्या 4 महिन्यापासून ते इथे कोणालाच माहिती नाही आहे, त्यांच्या कुटुंबातला सदस्यसुद्धा दिसत नाही आहे। त्यांना त्वरित शोधावं आणि काटोलच्या जनतेच्या समोर आणावं, नाही तर त्यांना फरार घोषित करावं। त्यांना एकदा का फरार घोषित केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक आयोगाकडे पुढील प्रक्रियेसाठी दाद मागेल। या संदर्भातलं आजचं हे निवेदन होतं।